अदन्य साहेब मिसेस पवार मंचावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनीं आयुष्यात मी पुष्कळ गुगली बॉलर्सच्या अगेन्स्ट खेळलो पण दोन हजार सात साली पवारसाहेबांनी टाकलेला गुगली तो मी अद्याप काही खेळू शकत नाही याचं कारण असं आहे की दुपारची वेळ होती मी अशी लंच घेत होतो आणि साधारण साडेबारा पाऊंडचा सा वाजला होता तर दिल्लीहून मला फोन आला त्यावेळेस रत्नाकर शेट्टी जे बोर्डाचे सेक्रेटरी आहेत ते म्हणाले की चंदूसाहेब ते, ते मला चंदूसाहेब म्हणायचे तुमच्याकडं पासपोर्ट आहे का मी म्हटलो हो आहे ठीक आहे साहेब तुमच्याशी बोलशील एवढंच बोलले मी परत गेलोच टेबलवर दुसरा घास घेणार तेवढ्यात फोन आला तो घास तसाच ठेवला आणि साहेबांचा सा फोन तिकड तु थे ना तुम्ही इंग्लंडला भारत संघाचे मॅनेजर म्हणून जाणार ते ऐकल्याबरोबर मी आश्चर्यचकित झालो तो घास तसाच माझ्या म्हणजे ठेवला असताना कारण सारखे फोन वाजत राहिले टी व्हीवर न्यूज येत राहिल्या बरेचसे पत्रकार बंधू आले तिथे माझी इंटरव्ह्यू घेण्याकरता तर मला काही समजेल ना की माझं नाव कसं काय घेतलं साहेबांनी कारण त्याच्या आधी आपला भारताचा संघ वेस्ट इंडिजमध्ये गेला होता आणि दुर्दैवाने आपला परफॉर्मन्स जसा व्हायला पाहिजे होता तसा झाला नाही ही पार्श्वभूमी होती एवढंच नव्हे तर खेळाडूमध्ये एक प्रकारचे मतभेद होते तसंच त्यांचा जो मॅनेजर होता त्याचे आणि सचिनसारख्या खेळाडूचे देखील मतभेद होते आणि ते पेपरमध्ये आपण सर्वांनी वाचलं असेल त्यामुळे कदाचित साहेबांनी हा निर्णय घेतला असेल की काय असं मला वाटलं परंतु खरं सांगतो त्यांनी कशा कुठल्या दृष्टीने तो निर्णय घेतला आणि त्यांची दूरदृष्टी काय आहे त्याचा अनुभव त्यावेळेस आला कारण आम्ही ज्यावेळेस इंग्लंडला गेलो तेव्हा आम्ही ती सिरीज जिंकलो बऱ्याच वर्षानंतर आम्ही जिंकलो ती सिरीज एवढंच नव्हे तर तिथे ट्राय सिरीज होती साऊथ आफ्रिका इंग्लंड आणि इंडिया ते ती सिरीज आम्ही जिंकली परत तिथे एक कप असतो ज्या वेळेस आपला संघ इंग्लंडला जातो त्यावेळेस एक पटवडचा कप असतो पडो पटौडीच्या नावाने तोही आम्हाला मिळाला आणि एवढंच नव्हे कळस झाला तो म्हणजे तोच संघ वर्ल्ड कप जिंकलो आम्ही म्हणजे एकाच वेळेस चार आम्ही असे कप जिंकले होते ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि तेव्हा पासून जी क्रिकेटला कलाटणी मिळाली याचं मुख्य कारण म्हणजे टर्निंग पॉईंट क्रिकेटचा जो आहे भारत क्रिकेट संघाचा तो त्यावेळेस झालेला आहे आणि याचे सर्व श्रेय मी साहेबांना देतो कारण त्यांनी माझी निवड केली का याचं कारण ते आहे की त्यामुळे ह्या क्रिकेटर्सचं मतभेद मतभेद जे होते ते नाहीशे व्हावे आणि ते मतभेद नाहीशे झाले कारण ह्या सर्व खेळाडूंच्या विरुद्ध म्हणजे ते असताना मी त्यांचा सिलेक्टर होतो त्यांचा कोच होतो आणि त्यांचा त्या खेळाडूंचा देखील माझ्याबद्दल आदर होता म्हणून त्या दृष्टिकोनातनं कदाचित साहेबांनी हा निर्णय घेतला असावा असा, असा माझा समज आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळायचो तेव्हा आम्हाला पाच दिवसाकरता फार मोठं मंदा मानधन मिळायचे दोनशे पन्नास रुपये म्हणजे दिवसाला पन्नास रुपये एक दिवशी मॅच चार दिवसातच संपली पन्नास रुपये कट कदाचित त्यांच्या त्यांना वाटलं असेल की हे खेळाडू देशासाठी इतके खेळतात देशाचं नाव कमवतात तेव्हा पवार साहेबांनी सर्व क्रिकेटर जे जुने क्रिकेटर्स होते त्यांच्यासाठी पेन्शन सुरू केली आणि ती पेन्शन त्याच्यामुळे आम्ही जे जुने क्रिकेटर आहोत त्यांचे खरोखर ऋणी आहोत कारण त्यावेळेस ज्या पद्धतीने आम्हाला खेळाय खेळायला जावं लागत असायचं त्यावेळेस कधीकधी बरीचशी पंचायत होत असायची कारण काय की एकच बॅट आणि नो हेल्मेट ती काहीच नाही सुविधा काहीच नसायच्या परंतु हा जो निर्णय घेतला तो निर्णय आमच्या ह्या जुन्या क्रिकेटसाठी फार महत्त्वाचा असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे सर्व क्रिकेटर आम्ही सर्व त्यांचे आभारी आहोत एवढंच नाही तर लेडीजना देखील त्यांनी हे मानधन मिळवून दिलेलं आहे आणि त्यांचं रेकग्नेशन देखील केलेलं आहे क्रिकेट कंट्रोल बोर्डनी त्यांचं सर्व श्रेय पवारसाहेबांना जातं आणि खरोखर त्यांच्यामुळे आम्ही सर्व जे जुने खेळाडू आहोत ते अत्यंत ऋणी आहोत